नीट 2023 का भारतीय स्तर का परिणाम 13 जून को घोषित हुआ, जिसमें चंद्रपुर के जाने माने डॉक्टर रवि अलुरवार और डॉक्टर पल्लवी अलुरवार के बेटे स्मित ने 720 अंकों में से 695 अंक हासिल किए और 22 लाख अभ्यर्थियों में से 507 ऑल इंडिया रैंक हासिल की। साथ ही उन्होंने 12वीं बोर्ड में 96.2% अंक हासिल किए और मेरिट लिस्ट में अपना नाम बरकरार रखा। उनके दादा राजेश्वर अलुरवार 1962 में 17वीं मेरिट में थे। उनके पिता डॉक्टर रवि अलुरवार 12वीं की परीक्षा में 12वीं मेरिट में थे। सभी को गर्व है कि स्मित ने आज के प्रतिस्पर्धी युग में अपनी मेहनत से इस परंपरा को कायम रखा है। स्मित की बहन डॉक्टर निधि के मार्गदर्शन का स्मित को लगातार लाभ मिला। सभी शुभचिंतकों को विश्वास है कि स्वर्गीय रमेश एवं स्वर्गीय सीमा मामिड़वार का यह लाडला पोता चंद्रपुर का नाम रोशन करेगा। स्मित जैसे मेहनती छात्रों के पीछे सभी डॉक्टर मित्रों और रिश्तेदारों का आशीर्वाद है। स्मित आने वाले दिनों में एम्स में MBBS के लिए दाखिला लेगा। अब स्मित का सपना और रुचि है कि अपने माँ और पिता समान देश और समाज के हित में स्वास्थ्य सेवा कार्य कर मरीजों की सेवा करने के अपने आप को समर्पित करने की मंशा BCN न्यूज के साथ वार्तालाप में स्मित ने कही। स्मित एक मेधावी लड़का है। पढ़ाई के अलावा उसे नाचने, संगीत बजाने, खेल खेलने, शतरंज खेलने, पढ़ने का शौक है। स्मित को हर क्षेत्र के लोगों ने चंद्रपुर का नाम रोशन करने के लिए बधाई दी है। कोई आपके सफल होने और दीर्घायु होने की कामना करता है। स्मित अलुरवार ने अपनी सफलता का राज खोलते हुए कहा कि मेरे माता पिता के साथ मेरे गुरुजन वानखड़े मैडम, प्रधान मैडम डॉक्टर फले सर और नारायण शर्मा सर के सहज शिक्षण एवं मार्गदर्शन से मैंने ये मुकाम सहजता से हासिल किया है। हाय, मी स्मित अलुरवार, मी नीट UG 2023 ला अपियर केला, ज्याच्यात माझा स्कोर 695 होतो आणि माझा ऑल इंडिया रँकिंग वॉज 507, मला त्याचा 99.97% आहे। मी नीटच्या प्रिपेरेशनसाठी 2 वर्ष नागपूरला राहिलेला। माझ्या फॅमिलीमध्ये माझी मम्मा पप्पा आणि माझी बहीण तीही डॉक्टर आहे आणि आय वॉज व्हेरी मोटिवेटेड टू बिकम अ डॉक्टर। द की टू सक्सेस इन नीट आय थिंक इज कन्सिस्टन्सी। सगळ्यांचे अप्स अँड डाऊन्स असतात फॉर प्रिपरेशन इन नीट, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू नेवर गिव अप अँड यू रिमेंबर दॅट द फायनल एक्झाम इज वॉट मॅटर्स। मी फिजिक्ससाठी वानखेडे मॅमकडे जायचा, आय थिंक शी इज द मास्टर इन हर सब्जेक्ट अँड ॲज आर माय अदर टीचर्स, केमिस्ट्रीमध्ये प्रधान मॅम, बायोलॉजीसाठी फाये सर आणि मी टेस्ट सिरीजसाठी शारदा कोचिंग जॉईन केलेलं। त्यांचं नेहमीच मला सपोर्ट राहायचं इन एव्हरी टर्म्स। त्यांनी मला नुसती सब्जेक्ट किंवा नीटसाठी प्रिपरेशन नाही शिकवलं, बट दे हॅव गिव्हन मी लाईफ लेसन्स, सो आय एम रिअली ग्रेटफुल टू दॅम अँड टू माय फॅमिली अँड टू एव्हरी वन हू सपोर्टेड मी, आणि त्यांच्याच मी आय कुड हॅव अचीव दिस टुडे, सो आय एम रिअली हॅपी। थँक्यू। स्मित माझा भाचा आहे, मी त्याची मामी आहे। स्मित म्हणजे स्मितच्या नावासारखाच खूप गोड मुलगा आहे। मी त्याला लहानपणापासूनच पाहत आली आहे। तो पहिलीपासूनच फर्स्टच आलेला आहे स्कोरमध्ये। तो खूपच हार्डवर्कर आणि सिन्सिअर मुलगा आहे। आता त्याचे इतके छान मार्क्स मिळाले आहे तर मला खूप त्याचं कौतुक वाटतं आणि आत्ताच्या जनरेशनसाठी मला तो एकदम रोल मॉडेल वाटतो। तो अभ्यासामध्येच नाही की बाकी सगळ्या ऑदर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण खूप ॲक्टिव्ह आहे। तो गिटार पण खूप सुंदर वाजवतो, डान्स पण तो 2.5 वर्षाचा असल्यापासूनच खूप त्यांनी स्टेज शो केले, खूप सुंदर डान्स पण करतो, गाणं पण खूप छान म्हणतो। थँक्यू। आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड टू शेअर दॅट माय सन स्मित हॅज स्कोर्ड 695 आउट ऑफ 720 इन रिझेंटली कन्क्लुडेड नीट UG एक्झाम अँड ही हॅज स्टूड 5th, 5 out of 7 रँक इन द एंटायर कंट्री आउट ऑफ more than 22 lakhs candidates. I would like to state that this exam is one of the toughest and it requires a lot of determination and dedication to score so much marks in this exam. And by his dedication, Smith has proved that he has set a new benchmark in the district of Chandrapur and he has set a record for the Chandrapur district for NEET exam. He is a self-made boy. We, as a parent, we only guided him and we provided whatever is required. But then, after all, the path of and hardness and the journey and the dedication, determination was entirely his own. And he is a self-made boy in that way. He will be taking admission in one of the prestigious AIIMS in this country for his MBBS. And definitely he will also pursue postgraduate and super specialization
I wish he gets for that also in AIIMS. And with this, I would like to say a message for all the students who are preparing. Yet NEET is all about hardship, determination, and you have to be focused. I wish Smit all the best in his future. Rajeshwar Alorwar, Smit Chazoba hai. Smit manje Mamedwar ani Alorwar ya vamshacha वा या वंशात फुललेल्या वेलीवरचा एक सुंदर सुगंधी गुलाब आहे. त्याची प्रतीची आम्हाला लहानपणी झाली. तो अतिशय तीव्र बुद्धिमत्तेचा विद्यार्थी आहे. लहानपणापासून त्याला कोणत्याही क्षेत्रात जरी अभ्यासासाठी टाकलं तर तो एकाग्रतेनं आणि आत्मीयतेनं करत असतो. त्याला कधी कोणाच्या मार्गदर्शनाची गरज भासली नाही आणि त्यांनी आपली बुद्धिमत्तेनं आत्तापर्यंतचं यश गाठलं. त्यांनी आपला पहिला क्रमांक शाळेच्या पहिल्या वर्गापासून तर आत्तापर्यंत कधीही सोडला नाही. त्याच्या तीव्रतेची कल्पना अशी होती की बा कोणतीही गोष्ट एकदा त्याच्या लक्षात आली की तो कधी विसरत नव्हता. त्याची स्मरणशक्ती अत्यंत दांडगी होती. त्याच्या जीवनात शिस्त, मेहनत आणि तप या तिन्ही गोष्टी आल्या. त्याच्यामुळे तो आज यशाच्या या शिखरावर पोचला. तो नेहमी मी मध्ये कधी विचारायचा तर तो म्हणायचा की मला क्लासमध्ये आता सध्या 650 एवढेच मार्क मिळत आहे. मी म्हटलं तर ते काय करेल. त्याला म्हणायचं होतं की बा मला याच्यापेक्षा 700 गाठायचं आहे. असं त्याची स्वतःहून इच्छा असायची आणि तो कधीही कुणाला न घाबरता आपले मनातले जे काही शंका प्रश्न असायचे ते विचारायचा. त्याच्यात तेवढी धाडस वृत्ती निर्माण झाली होती. मी स्मितची मम्मी. आपल्यात एक म्हण आहे की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. ही म्हण अगदी स्मितला अप्रोप्रिएट होते. स्मित लहानपणापासूनच खूप शहाणा आणि फोकस्ड मुलगा होता. म्हणजे प्ले स्कूलमध्ये असताना जसं किड्झीमध्ये तो प्ले स्कूलमध्ये होता तिथे त्यात मला टीचर्सकडून समजायचं की नाही तो खूप छान परफॉर्म करतो. ही कॉन्सन्ट्रेट्स व्हेरी वेल आणि त्याचा नेहमी फर्स्ट नंबर यायचा. समर कॅम्प असेल जसं अक्षर अकॅडमीचा समर कॅम्प हा त्याचा पहिला समर कॅम्प होता. 2.5 होता स्मित तिथे त्याचा फर्स्ट नंबर. असं करत करत त्याच्या शिक्षणाची ही सुरुवात. कार्मेल अकॅडमीमध्ये मी जेव्हा पण रिझल्टसाठी स्मितच्या रिझल्टसाठी जायची तर मला टीचर त्याचे एक एक वेगवेगळे नवनवीन गुण सांगायचे आणि टीचरचा तो नेहमीच फेवरेट राहायचा. मला आठवतं KG 2 असताना मी रिझल्ट घ्यायला गेलेली स्मितचा तर लीझा टीचर म्हणून होती आणि ती रडायला लागली. मी म्हटलं का तर म्हणे हा मोठा झाल्यावर मला विसरून जाईल हे तिला वाईट वाटत होतं. असे खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे त्याच्या टीचर्ससोबत जे इंटरॅक्शन व्हायचं आणि मला खूप आनंद व्हायचा की नाही हा छान करेल शिक्षण. ही इज अ व्हेरी वेल प्लॅनर. त्याला मला कधीच सांगावं नाही लागायचं की तू तुझा अभ्यास प्लॅन कर. मला सगळ्या नीट ॲस्पायरंट्सला सांगायची इच्छा होते की तुम्ही वेल प्लॅन राहा 2 मग तुम्ही पॅनिक नाही होणार, तुमचा अभ्यास छान होईल. स्मितचं नेहमीच एक टाइमटेबल रायटिंग टेबलच्या वरच्या बोर्डवर नेहमीच बनून राहायचं की मी काय करणार आहे काय नाही. त्याचं जर अभ्यासात लक्ष नसेल लागत तर तो स्वतःच म्हणजे तो म्हणणार की मी जिम करून येतो किंवा जॉब करायचा. म्हणजे तो स्वतःच्या मनावर स्वतःच कंट्रोल करायचा. मला त्याकडे लक्ष नाही द्यावं लागायचं की स्मित तू टाइम वेस्ट करतो आहे का. तू नेहमी जे आत्तापर्यंतचे टॉपर्स आहे त्यांचे यूट्यूबचे रिव्ह्यूज पाहायचा, ते लोक कसे अभ्यास करायचे, मग तो त्याप्रमाणे ते फॉलो करायचा जे पटलं त्याला ते. रेग्युलर एक्सरसाइज केली त्यांनी 2 तो कन्सिस्टंटली अभ्यास करत राहिला आणि कधी क्लासेस मिस नाही करायचा. त्याला जे पण डिफिकल्टीज आले तर तेव्हाच्या तेव्हा तो सॉल्व करायचा. बस मला फक्त हेच म्हणायचं आहे की जर तुम्हाला यश हवं असेल तर मेहनत करा, फोकस्ड राहा. आणि स्मित एक आदर्श आहे मला वाटतं सगळ्या मुलांसाठी अँड आय एम प्राऊड ऑफ हिम. आय एम रिअली अ ब्लेस्ड मदर. थँक्यू. मी स्मितची आजी रजनी अलोडवर बोलत आहे. स्मितविषयी काय बोलावं,
जेवढं बोलत तेवढं कमीच जाईल असं त्याचं आहे. मी सांगते लहानपणापासून तर माझ्या अंगात खांद्यावर खेळलेलं आहे त्याच्यामुळे मी त्याला परिपूर्ण जाणून आहे. त्याला खेळाची पुष्कळ आवड होती तशीच त्याला अभ्यासाची पण आवड होती. तो जसा अभ्यास करायचा तसाच तो खेळायला पण जात होता. त्याला बॅडमिंटन टेबल टेनिस बुद्धिबळ स्पर्धा या सगळ्या स्पर्धा तो जिंकलेला होता. त्याच्या बालवयातच मी सगळं बघितलेलं आहे आणि त्याचा स्वभाव म्हणजे अगदी शालीन शांत आणि प्रेमळ आणि त्याच्या चेहऱ्यावर नेहमी दिवे तेज लहानपणापासूनच राहते आणि तो बुद्धिमत्तेने तेज होता. मी त्याची आजी असल्यामुळे त्याचं मी हाऊसवाईफ असल्यामुळे दिवसभर त्याचं संगोपन म्हणा त्याच्याकडे लक्ष देणं म्हणा हे नेहमीच करत होतो कारण त्याचे आईबाबा नावातले डॉक्टरच त्याच्यातून बघितले त्याच्यामुळे ते नेहमी क्लिनिकमध्ये राहायचे आणि माझं लक्ष मात्र घरी असल्यामुळे त्याच्यावर राहतच होतं प्रश्नच नाही. आणि हा माझा लाडका नातू म्हणजे मॅट्रिकला मिरीट आला बारावीला मिरीट आला आणि आता तर नीटच्या परीक्षेच्या त्या मिरीटच आलेला त्याच्यामुळे त्याची बुद्धिमत्ता रागच होती आणि आहे पण आणि ते असणारच आहे. त्याला त्या क्षेत्रात जायचं आहे त्या क्षेत्रात तो परिपूर्ण आपली प्रगती करेल. हॅलो, आय एम मिसेस अनिता नरेंद्र वानखेडे, डायरेक्टर वानखेडे मॅडम्स अकॅडमी. फर्स्ट ऑफ ऑल आय कॉन्ग्रॅच्युलेट स्मिथ फॉर हिज ग्रँड सक्सेस. आय ऑल्सो कॉन्ग्रॅच्युलेट हिज प्राऊड पेरेंट्स फॉर देअर लाइन्स शेअरिंग हिज सक्सेस. सो अबाउट स्मिथ, तो स्मिथ हे बहुत सिन्सियर और डेडिकेटेड स्टूडेंट आहे. थ्रू आउट मोर ओवर ही इज स्टेबल अँड काम. याने कोई अगर कोई सब्जेक्ट आता नहीं है या कहीं प्रॉब्लम आती है तो वो उसे डिस्टर्ब नहीं होता था, वो इजीली चीज़ें टैकल कर लेता था. सेकेंडली अगर उसे कोई डाउट आता था तो वो कभी हेजिटेट नहीं करता था, डाउट इमीडिएटली सॉल्व करवा लेता था, अप्रोच होकर डाउट सॉल्व करता था और शांत रह के सब करता था. उसने कभी लोड नहीं लिया, टेंशन नहीं लिया और थ्रू आउट टू ईयर्स थ्रू आउट वो सिंसियर था. उसकी सिंसियरिटी है कि उसे आज इतना अच्छा सक्सेस मिला है. जैसे हमारे यहाँ टेस्ट सीरीज होती है तो वो टेस्ट सीरीज हम नॉर्मली 3.5 आवर का टेस्ट लेते हैं और उसके बाद 3 आवर्स का डिस्कशन होता है फॉर ऑल दी 3 सब्जेक्ट्स. तो उसने वो सभी टेस्ट सिंसियरली अटेंड किए, उनके डिस्कशंस अटेंड किए, लास्ट तक वो डिस्कशंस में बैठे रहता था और रिस्पेक्टिव टीचर्स से जाके डाउट पूछता था. और ये सिंसियरिटी ये डेडिकेशन की वजह से उसे ये सक्सेस मिला है जो एक्सपेक्टेड था ही. एक्चुअली आई वॉज एक्सपेक्टिंग कि वो 700 क्रॉस करेगा बट चलो फाइनल एग्जाम के समय थोड़ा ऊपर नीचे तो होता है, तो वेदर इट इज 695 और इट इज 720 वन एंड इज सेम. सो मैं स्मिथ को आई विश हिम ब्राइट सक्सेस, ब्राइट फ्यूचर एंड आई विश हिम ऑल द सक्सेस इन हिज फ्यूचर. थैंक यू. हाय स्मिथ, डॉक्टर साहब मैम कॉन्ग्रेचुलेशन फर्स्ट ऑफ ऑल. राइट स्मिथ, योर हार्डवर्क पेड ऑफ है, वेरी गुड. लास्ट क्लास में जो अपन ने मेहनत की है वो सब भयंकर काम में है मेरे को ऐसा लगता है. Finally, being, thanks a lot being with Sharda Classes. We are extremely proud of you. All the best. और ये थोड़ी सी जो कसर रह गई है तुम्हारी, right? इसको अपने को PG में निकालना है. Take care of this thing. All the best for your future. See you. Hello everybody. First of all, hearty congratulations to dear Smith and his proud parents. Smith हमारे पास, I'm myself Manisha Pradhan. I am running my Pradhan Madam's chemistry classes in Nagpur. Smith mere paas foundation 11th standard and 12th standard for 2 years program Smith mere paas padhta tha. Smith ka day from day one wo bahut hi determination dedication wala bachcha and disciplined raha and usne bahut tension leke subject kabhi nahi padha. Smith ne hamesha interest se enjoy karte karte subject padha जिसका नतीजा आज हमारे सामने है. ही स्कोर 695 आउट ऑफ 720 इन नीट. ही इज अ ज्वेल ऑफ माई क्लास, मतलब ही इज लाइक फ्लावर ऑफ माई गार्डन. आई एम वेरी प्राउड ऑफ स्मिथ. आई विश हिम वेरी ऑल द बेस्ट फॉर हिज फ्यूचर, फॉर हिज मेडिकल एजुकेशन एंड फॉर होल लाइफ. ही मस्ट फ्लरिश एंड गेट सक्सेस थ्रू आउट. वो तो उसको मिलेगा ही क्योंकि वो डेडिकेशन से जो बच्चा पढ़ेगा, अटेंशन से जो इंटरेस्ट से बच्चा पढ़ेगा, उसका रिजल्ट तो पक्का जरूर आएगा. I wish you all the best, Smith. Again, congratulations to your proudy parents and to you. God bless you. Hello, this is Dr. Samir Fane. I take immense pleasure in being Smith's teacher. He was my regular classroom student. Since the beginning, I knew
Smith is a good student and he will perform the best that he proved in this NEET 2023 examination. I am so proud of Smith and wish him all the best for his future endeavor. Thank you. चंद्रपुर से बीसीएन न्यूज के लिए सुनील ताड़े।